जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटला, शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय, देवाभाऊंच्या ऊर्जा मंत्रालयाचं यश। सौर पंपामुळे 25 वर्ष वीज बिल येणार नाही, शेतकऱ्यांची 10 लाखाची बचत, शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकताही येणार। आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागेल त्याला सौर पंप अशा प्रकारची होतीये, पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये। पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल, म्हणजे बिल भरणारा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल, अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे। महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे। या सौर पॅनलमधून 25 वर्ष वीज निर्मिती होणार असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही। 7.5 HP सौर पंपाचा विचार केला तर 25 वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांचं वीज बिलाचे 10 लाख रुपये वाचणार आहेत। तसेच सौर कृषी पंपाच्या पॅनलमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल। उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे।